नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या श्री रामजी ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रम राबवून मदत करण्यात येत असते. टेंभोडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वया वाटपाचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वयांचं वाटप करून मार्गदर्शन केले. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक महादेव मध्ये, महिला मोर्चा तालुका सरचिटणीस प्रतिभा भोईर, माजी सरपंच अशोक गडगे, माजी उपसरपंच ललिता भोईर, मुख्याध्यापक सुनील म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. पाटबंधारे विभागाने बांधलेले कर्जत तालुक्यातील पाली भुतिवली धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे. मात्र कालवे पूर्ण झाले नसल्याने धरणाचे पाणी शेतात सोडले जात नाही. दरम्यान या धरणावर जाण्यास पर्यटकांना बंदी आहे. कर्जत नेरळ रेल्वे पट्ट्यातील सुमारे 1100 हेक्टर शेतीला सिंचनासाठी पाणी मिळावे या प्रमुख हेतूने पाटबंधारे विभागाने भिवपुरी रोड रेल्वे स्थानकासमोर पाली भुतिवली धरण उभारले आहे. मात्र कालवे खोदण्यात आले नसल्यामुळे आजतागायत धरणाचे पाणी शेतीसाठी देण्यात आलेले नाही. परिणामी 35 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी शिल्लक राहते. यावर्षी पावसाने उशिरा सुरुवात केली असली तरी अवघ्या 10 दिवसांमध्ये धरणातील जलाशयाने आपली पातळी गाठली. दरम्यान आत्तापर्यंत पाली भुतिवली धरणावर वर्षा सहलीसाठी आलेल्या किमान 15 जणांचा जलाशयात बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे या धरणाच्या परिसरात पर्यटनासाठी येण्यास पाटबंधारे विभाग आणि नेरळ पोलिसांनी बंदी घातली आहे. पूज्य आबा महाराज परांजपे यांनी स्थापन केलेल्या मंगलवन संस्थानने यंदा गुरुपौर्णिमेला सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त संस्थेच्या पेण येथील साधनाश्रमात प्रवचनकार राजेंद्र पाटणकर यांच्या हस्ते आनंद मंगल त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष शरद मोरे, कार्यवाह सुगम खोपकर, त्रैमासिकचे संपादक नंदकुमार कोरगावकर, सहसंपादक अनंत पाटील, व्यवस्थापक रमेश पाटील यांच्यासह साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुवर्ण महोत्सवी वर्षातील गुरुपौर्णिमा उत्सव देखील मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या सोहळ्याला आमदार रविशेठ पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलिमा पाटील यांनी भेट दिली. कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या तिघर शाळेत मतदानाचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला असून तिघर शाळेमध्ये प्रतिकात्मक EVM मशीनच्या सहाय्याने शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांना या मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी या उद्देशाने तिघर येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी EVM मशीन प्रतिकृतीच्या सहाय्याने शाळेच्या मंत्रिमंडळाची निवडणूक घेतली. त्यात सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावला. शाळेचे मुख्याध्यापक भगवान इंगळे, शिक्षिका सविता खडे, योगिता अहिरराव, उपक्रमशील शिक्षक जनार्दन पजई यांनी सर्व विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. शालेय मंत्रिमंडळ निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. मुरुड येथील संजीवनी आरोग्य सेवा संस्थेला डॉक्टर सनाउल्ला घरटकर यांनी दिलेल्या 8 लाख रुपये किमतीच्या हिमोडायलिसिस मशीनचं उद्घाटन संस्थेचे विश्वस्त राशिद फहीम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी संस्थेचे विभाग प्रमुख डॉक्टर मकबूल कोकाटे यांनी संजीवनी आरोग्य सेवा संस्था मुरुड यांच्यासह म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील रुग्णांना डायलिसिस सेवा देत असून रुग्णांना उत्तमोत्तम सेवा पुरवण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन केले. मुरुडचे सुपुत्र सनाउल्ला घरटकर यांनी संस्थेला रुग्णवाहिकेसह 3 डायलिसिस मशीन्स दिल्या असून याचा 28 रुग्ण लाभ घेत आहेत. या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेविका परवीन फहीम यांनी संस्थेला वॉटर कूलर, राजू जैन यांनी इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि शमीम खतीब यांनी व्हील चेअर भेट दिली. यावेळी संजीवनी संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत अपराध, ज्येष्ठ समाजसेविका परवीन फहीम, वासंती उमरोडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कौशल्य विकास आणि उद्योजकता
मंत्रालयाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या जनशिक्षण संस्थांतर्फे सोमवारी चिखले येथील आदिवासी आश्रमशाळेत स्वच्छता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ मेधा किरीट सोमय्या, अध्यक्ष डॉ नितीन गांधी, संचालक विजय कोकणे आणि व्यवस्थापक मंडळाच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. चिखले आश्रमशाळेतील सोमवारी घेतलेल्या कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. तसेच विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅडचे आणि सर्व उपस्थितांना कापडी पिशव्यांचे वाटप करून स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले. यावेळी स्वच्छतेवर आधारित घोषवाक्य स्पर्धा घेऊन विजेत्यांना प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जनशिक्षण संस्थांचे संचालक विजय कोकणे, मुख्याध्यापक विष्णू गायकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष कर्जत विधानसभा मतदारसंघ, युवक प्रतिष्ठान आणि संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने कर्जत येथे श्रवणयंत्र वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 64 नागरिकांना श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले. या शिबिराला मुंबईचे माजी नगरसेवक नीली सोमय्यांनी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले. कर्जत शहरातील विठ्ठलनगरमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात या श्रवणयंत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे कोकण समन्वयक सुनील गोपटे यांनी या शिबिराबद्दल अधिक माहिती उपस्थितांना दिली. श्रवण यंत्र मिळाल्याबाबत शिबिरार्थींनी समाधान व्यक्त केले. यावेळी भाजपचे वसंत भोईर, दिनेश सोळंकी, बळवंत घुमरे यांच्यासह कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. सततच्या मुसळधार पावसामुळे मागील आठवड्याभरात वाकण पाली राज्य महामार्गावरील पाली येथील अंबा नदीवरील जुन्या पुलावरून 4 ते 5 वेळा पाणी गेले, त्यामुळे या पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे तुटले आहेत. शिवाय पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे तेथून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. तसेच वाहन चालक आणि पादचाऱ्यांची खूप गैरसोय होत आहे. तसेच कमकुवत लोखंडी कठडे, मोठमोठे खड्डे, क्षमतेपेक्षा अधिक वाहनांची ये जा या पुलावर वारंवार वाहून येऊन साठलेला राडारोडा यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हा पाली पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. पुलावरील खड्ड्यात अनेक वाहने आदळत आहेत. पादचाऱ्यांना देखील पुलावरून जीवावर उदार होऊन वाट काढावी लागते. अंबा नदीवरील पाली येथील जुना पूल अरुंद आणि कमी उंचीचा आहे. या पुलाच्या बाजूला नव्याने मोठा पूल बांधण्यात येत आहे, मात्र दिरंगाई आणि संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे नवीन पुलाचे काम अपूर्ण आहे. नवीन पुलाचे काम वेळीच पूर्ण झाले असते तर प्रवासी आणि विद्यार्थ्यांचा खोळंबा आणि गैरसोय झाली नसती. मुरुड तालुक्यातील विहूर येथील छोट्या पुलावर आणि जोड रस्त्यांवर संततधार पावसामुळे खड्डे पडले होते. या खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम खाते खडबडून जागे झाले असून खडी आणि रेजंगा टाकून येथील मोठमोठे खड्डे बुजवण्यात आले आहेत. निधी मंजूर होऊनही विहूर पुलाला संरक्षक भिंत न बांधल्यामुळे पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे, मात्र त्या रस्त्यावर आणि दोन्ही बाजूच्या जोड रस्त्यांवर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले होते, त्यामुळे या पुलावरून प्रवास करणे फार जिकरीचे झाले होते. विशेषतः दुचाकी वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम खात्याने विहूर पूल परिसरातील खड्डे बुजवण्याचे काम तातडीने हाती घेतले. तसेच पुलाच्या उजव्या बाजूकडील खड्डे बुजवून प्रवासी आणि वाहन चालकांना तात्पुरता दिलासा दिला आहे. सुधागड पालीतील मोकाट गुरे सध्या आपले खाद्य कचरा कुंड्या आणि डम्पिंग ग्राउंडवर शोधत आहेत, त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय स्वच्छतेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. पालीमधील अनेक ठिकाणी कचरा कुंड्यांवर मोकाट गुरांची गर्दी असते. तेथे टाकलेला कचरा ही गुरे अस्ताव्यस्त करतात, त्यामुळे येथे घाण आणि दुर्गंधी पसरते. परिणामी नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात येते. बऱ्याच वेळा टाकून दिलेले अन्न पदार्थ प्लास्टिक पिशव्यांमध्ये असते, त्यामुळे गुरांच्या पोटात कमी अधिक प्रमाणात प्लास्टिक जाते. प्लास्टिक तसेच सडके आणि कुजलेले अन्न पदार्थ खाऊन या जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. त्यांची पचनशक्ती मंदावते, अशक्तपणा येतो. तसेच सतत प्लास्टिक खाल्ल्यामुळे ते त्यांच्या पोटात साठते, त्यामुळे गुरे मरतात. त्यामुळे गुरांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ प्रशांत कोकरे, नागरिकांनी कचरा कुंड्यांमध्ये कचरा न टाकता घंटागाडीतच कचरा टाकावा असे आवाहन केले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गोरेगाव माजलगाव एसटी बसवर कामणी घाटात
कोंडेधर गावाच्या हद्दीत दरडीचा मोठा दगड पडल्याची घटना सोमवारी घडली. या दगडाचे तुकडे चालकाच्या समोरील काचेवर आणि उजव्या बाजूकडील प्रवासी काचेवर पडून नुकसान झाले. या बसमधून चालक वाहक आणि 33 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने यापैकी कोणालाही दुखापत झाली नाही. तामिणी घाटाच्या संरक्षक भिंती धोकादायक झाल्या आहेत. तसेच या मार्गालगत उंच डोंगर असल्याने दरडी कोसळण्याची भीती प्रवासी वर्गातून होत असून प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे. अशातच सोमवारी दुर्घटना झाली. दरम्यान तामिणी घाटातील रस्ता अपघाताला निमंत्रण देत आहे, त्यामुळे या मार्गावर कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून कमकुवत कठडे आणि धोकादायक वळणे यांना संरक्षण भिंत उभारणे गरजेचे आहे अशी मागणी प्रवासी करत आहेत. देशाचे सर्वोच्च पद अर्थात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया झाली. या निवडणुकीसाठी देशभरातील आमदार खासदारांनी मतदान केल्याने भरघोस मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मतदानाचा हक्क बजावला असून या निवडणुकीची मतमोजणी 21 जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलैला शपथ घेतील. या निवडणुकीसाठी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू विरुद्ध संयुक्त पुरोगामी आघाडीचे यशवंत सिन्हा अशी लढत आहे. NDA संख्याबळ आणि इतर पक्षांनी दिलेला पाठिंबा पाहता मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दरम्यान देशाच्या 16व्या राष्ट्रपती पदासाठी मुंबई येथील महाराष्ट्र विधान भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर सदस्यांनी मतदान केले. 54व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत पळसपे महामार्ग पोलीस दलाचे सहाय्यक निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. मालदीव येथे आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत 80 किलो वजनी गटात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या या यशाने महाराष्ट्र पोलीस दलाचे आणि भारताचे नाव उंचावले आहे. याबद्दल पुजारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. भारताचा 81 सदस्यीय जम्बो संघ या स्पर्धेसाठी मालदीवमध्ये दाखल झाला होता. तर आशियातील 24 देशांमधून शेकडो खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात नुकतीच एकल वापर प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. माजी महापौर डॉ कविता चौतमल आणि आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रतिबंधित प्लास्टिकची साठवणूक, विक्री आणि वापर करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांना, व्यापारी वर्गाला, विद्यार्थ्यांना या प्लास्टिक बंदीमध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होता आणि कोणकोणत्या वस्तूंना परवानगी आहे याविषयी मार्गदर्शन होण्याकरिता आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 31 जुलैपर्यंत मार्गदर्शनपर प्रदर्शन भरवण्यात आले आहे. दरम्यान प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याकरिता महापालिकेच्या वतीने 4 प्रभागांमध्ये विविध पथके तयार करण्यात आली आहेत. या कारवाईमध्ये पहिला गुन्हा नोंद झाल्यावर 5,000 रुपये, दुसरा गुन्हा नोंद झाल्यावर 10,000 रुपये, तीसरा गुन्हा नोंद झाल्यावर 25,000 रुपये दंड आणि 3 महिन्याचा कारावास असणार आहे.